I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण जात आहोत नवेगाव बांध. नवेगाव बांधमध्ये तीन प्लेसेस आहेत पाहण्यासाठी. एक तर आहे बोटिंग सेक्टर आहे, दुसरा आहे हिलटॉप गार्डन आणि तिसरा आहे इन्फिनिटी मिरर रूम आणि अजून चौथा पण आहे संजय कुटी म्हणून. फायनली आम्ही पोहोचलोय सर्वात आधी गार्डनमध्ये. तर हा गार्डनच्या अगदी बाहेरचा एरिया आहे. इथे पाहू शकता इथे दगडांवरती मस्त पेंटिंग केलेले आहेत, बघा फिशेस वगैरे. आणि इथून व्ह्यू दिसतो मस्त. हा आहे आपला भालू भाऊ. हे सर्व पार्किंगची व्यवस्था आहे इथे. आणि सर्वात आधी गार्डनमध्ये जायच्या आधी तुम्ही इथे काही घेऊ शकता खायसाठी, पण आतमध्ये कचरा करायचा नाही. इथून मस्त गार्डनची सुरुवात होते. पाहू शकता दोन्ही साईडला ह्या मांजर आहेत आपला स्वागत करण्यासाठी. अशा गेट आहेत, म्हणजे प्रत्येक स्टेपवर अशा गेट बनवलेले आहेत. हा गार्डन एक पहाडीवरती आहे म्हणून स्टेप बाय स्टेप याची हाईट वाढत जाते. आणि जशा जशा स्टेप आहेत तशा तशा इथं गेट बनवलेले आहेत. इथं पाहू शकता मस्त गेटच्या डिझाईन्स मस्त आहेत, बढिया. आणि आज आपण आलो आहोत फॅमिलीसोबत आणि स्कॉर्पिओने आलेलो आहोत. बघा एवढ्या उन्हाळ्यामध्ये तर हिरवंगार आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढ्या उन्हाळ्यात एवढा हिरवागार ठेवणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही, म्हणजे याचा मेंटेनन्स किती सुंदर असेल असं वाटते की गार्डनमध्ये मस्त झोपून राहावं. हे बघा इथे बदक बनवलेली आहे मस्त झाडापासून. आणि इथं हत्ती पण आहे, पण याचे पाय तुटलेले आहेत. आणि हे आहेत कमळाचे फुलं, मस्त कंपाऊंड केलेले आहे मुलांनी हात लावू नये म्हणून. आता आम्ही जात आहोत संजय कुटीकडे. संजय कुटीला जाण्याचा मार्ग बोटिंग सेंटर आहे किंवा इन्फिनिटी मिरर रूम जो आहे त्या रस्त्यावरूनच सरळ जावं लागते. इकडे थोडा कच्चा रस्ता आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे तर आहे, खराब आहे, खूप दगड आहेत रस्त्यावरती. हा बघा इकडे रस्ता खूप खराब आहे,
पण आपल्याकडे स्कॉर्पिओ असल्यामुळे काही टेन्शन नाही. आपली गाडी असती छोटी तर त्रास होता. मिरर रूम पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे संजय कुटी म्हणून. आता ज्यांना नवेगाव बांध कुठे आहे माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. नवेगाव बांधला यायचं झालं तर पोहमाऱ्यावरून डायरेक्ट हायवे आहे वडसाचा, त्या रस्त्याने पण येऊ शकता. भंडाऱ्यावरून पण येऊ शकता तुम्ही सांगडी मार्गे, साकोलीवरून पण येऊ शकता. फायनली मित्रांनो संजय कुटी जवळ आपण पोहोचलो. पहा पण इथं गेट बंद आहे. हा आहे संजय कुटी. पण आज एक प्रॉब्लेम झालेला आहे की संजय कुटी जो आहे हा एरिया हा फक्त इथे जे स्टे करतात रात्रीला त्यांच्यासाठीच फक्त उघडण्यात येतो, दुसऱ्यांसाठी नाही. आता आम्ही इथं डबा पार्टी करत आहोत, पाहू शकता. आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत इटियाडो डॅमला, तर तो पण व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे. तोपर्यंत असंच पाहत राहा वेट प्रवासाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.